सावनेर के विधायक व पूर्व मंत्री सुनील केदार का दावा है कि बाला साहब थोरात कांग्रेस छोड़कर किसी और पार्टी में नहीं जाएंगे। इसके साथ ही केदार ने नाना पटोले और बाला साहब थोरात के बीच चल रहे मतभेदों पर खेद जाहिर करते हुए कहा कि पार्टी के अंदर चल रहा मनमुटाव पार्टी के भीतर ही दूर किया जाना चाहिए, न कि मीडिया के बीच जाकर। काही लोको त्या शिवसेनेत गेले, काही लोको पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात गेले, असं सगळं झालं। काही लोको जनता पक्षात गेले, तरीही थोरात कुटुंब हे पहिलेपासून काँग्रेससोबत राहिले आणि आजही आहे। आणि मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता असं तर पुढेही ते राहतीलच, त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाहीच। पण हा जो काही विषय आज दुर्दैवानं मीडियाच्या माध्यमातनं चर्चेला येतो आहे, ते पक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चुकीचं आहे। पक्षाला मजबूतीकरण नेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक टाकलेलं पाऊल हे कुठेतरी मागं होत आहे, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही असं माझं ठाम मत आहे। आणि हा पक्षाच्या अंतर्गत कलह हा पक्षाच्या अंतर्गत चार भिंतीतच सुटला पाहिजे, असं आमची माझी स्वतःची व्यक्तिशी आग्रही भूमिका 15 तारखेला आपल्याला त्याच्याकडे पाहायला।